माता वासवी कन्यका परमेश्वरीच्या चरणी नमन वंदन अभिवादन करत आजच्या या महाराष्ट्र आग्रवैश्य महासभेच्या वतीने आयोजित या अतिशय सुंदर कार्यक्रमात उपस्थित महाराष्ट्र आग्रवैश्य महासभेचे महाराष्ट्राचे कर्णधार नंदकुमारजी गादेवार काशी अन्नपूर्णा संस्थेचे श्रीविगास गुप्ताजी श्री एम जी श्री महासचिव गोविंदराव जी महाराष्ट्र आग्र वैश्य महासभेचे उपाध्यक्ष आमचे मित्र जयंत मुनगिरवारजी कोशाध्यक्ष अनिल मनाटकरजी श्री प्री श्रीरामगु पवितवार जी प्रदीपराव कोकडवालजी डॉक्टर अनिल जी, राजेश्वर राजेश्वरजी चिंतावा अध्यक्ष गडचिरोगी महासभा प्रशांत मेवार श्री प्रदीप मनाटकर श्री चंद्रकांत गुंडाळे इतर सर्व मंचावरील मान्यवर व दोन वाजेपासून आता पाच सव्वा पाच वाजताय सव्वा तीन तासापासून या कार्यक्रमात सहभागी माझ्या सर्व प्रिय समाजबांधव माता भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावली जरी संपन्न झाली तरी दीपावलीच्या अनंत अनंत शुभकामना देतो व वा माता वा, वासवी कन्याका परमेश्वरी आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देव सुख देव समाधान देव ही वासवी कन्याका परमेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो काशी अन्नपूर्णा नित्यान्न संस्थेच्या श्री विलास बच्चू कडू श्री विलास बच्चू यांचे ही गुप्ताजी यांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते स्वतःही उपस्थित राहिले आणि कानी काशी अन्नपूर्णा संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांनी मदत केली मी त्यांचं एक समाजातील कार्यकर्ता म्हणून मी आपका मनसे अभिनंदन करता हूं बधाई देता देताहू शुभकामना हूं हे खरं आहे की आपण लहानपणापासून हे ऐकत आलो जीना उसका जीना है जो अरोग्य वेळ जीता आहे आणि या समाजामध्ये काही संस्था काही व्यक्ती आपल्या समाजातील शेवटच्या वर्गाला मदत व्हावी ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांची निवड करत त्यांच्या पाठीशी भिवू नकोस समाज तुझ्या पाठीशी उभा आहे या मनापासून भावनेने जेव्हा उभे राहतात मी विश्वासाने सांगतो की अशा समाजाच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही कितीही काहीही जाग तरी हा समाज वेगाने प्रगती करतो बावीस कोटी रुपयाची राशी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात आली ही मोठी ख रक्कम आहे ही रक्कम ऐकल्यानंतर मलाही वाटलं किती मोठं समाजाने आपलं काम केलं आहे आणि त्यापैकी महाराष्ट्राला तीन कोटी सहा लक्ष इतका निधी हा श्री विलास गुप्ताजी यांनी त्यांच्या सहकार्याने आपल्या गं दिला निश्चितपणे त्यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे खरं तर मला आठवतं की लहानपणी कोमटी समाज म्हटलं की कंजूस आहे असं म्हटलं जायचं पण नंतर कधीतरी गाणं आग हम काग तो क्या हुआ दिगवाग है आज मग खरंच आठवलं की आमच्या वर्गामध्ये विद्यार्थी हे गाणं नेहमी आमच्याकडे पाहून म्हणायचे की हम काग तो क्या हुआ दिग्वागै है आणि आज खरंच आहे बावीस कोटीची रक्कम देताना आपण हे सिद्ध केलं की या ठिकाणी शेवटच्या व्यक्तीचा विचार आपण करतो आहे श्री नंदकुमार गादेवारजी असेल किंवा श्री जी असेल आणि त्यांची सर्व टीम यांचंही अभिनंदन यासाठी की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा यासाठी नंदकुमार गादेवार बिडवाई व त्यांची टीम पूर्ण पाठपुरावा करते ज्याचं कौतुक आत्ताच श्री विलास गुप्ताजींनी या ठिकाणी केलं की पाठपुरावे गा महाराष्ट्र कमी नाही असे पाठीमागे लागतात की इतर ठिकाणचा निधी थांबव का पण महाराष्ट्राचा निधी मात्र थांबला नाही त्याबद्दलही तुमचं अभिनंदन आणि तुमचं कौतुक जे विद्यार्थी इथं आग आहेत ज्यांना ही मदत देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे मी त्यांनाही शुभकामना देतो आपण हा निधी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊन घेऊन जाणार आहात आणि आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल चंद्रपूरच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी दोन वैशिष्ट्य आहे एक जगात गे एकशे त्र्याण्णव देशात चौदा देशात वाघ आहे चौदा देशापैकी भारतात पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त वाघ आहे आणि तुम्हाला या गोष्टीचं कौतुक वाटेल की देशामधग नव्हे तर जगातले सर्वात जास्त वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि म्हणून विद्यार्थी म्हणून मी शुभकामना दे की तुम्हीसुद्धा आयुष्यात वाघांनीसुद्धा तुमची ईर्षा करावी असा पराक्रम अतिशय परिश्रमपूर्वक अभ्यास करून तुम्ही हा पराक्रम निश्चितपणे गाजवावा पराक्रम करावा अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो दुसरी या चंद्रपूरचं वैशिष्ट्य कदाचित अनेकांना माहीत असेल की जेव्हा भारत चीनचं युद्ध सुरू झालं त्या भारत चीनच्या युद्धामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेले आणि सह्याद्रीच्या मदतीला चंद्रपूरचे कर्मवीर मासा कन्नमवार धावून गेले गे। पंडित नेहरूंनी आवाहन केलं की भारत चीनच्या युद्धात आमच्या आर्मी म्हणजेच सैनिकांना मदत करण्यासाठी सुवर्णदान हवं आहे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत जागोजागी सोन्याचं दान हे मागितलं जात होतं आणि सोन्याचं दान दिलं जात होतं पण अभिमान एका गोष्टीचा आहे की तेव्हा देशातलं सर्वात जास्त सुवर्णदान देणारा जर कोणता युग असेल तर तो, तो चंद्रपूर आहे मी हे उदाहरण यासाठी सांगतो आहे की या ठिकाणी तुम्ही जेव्हा समाजाची मदत घेत आहात तर हा गुण हे सत्व हे तत्त्व इथून जाताना घेऊन जा जेव्हा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा आपल्यावर ही सुद्धा जबाबदारी आहे की जेव्हा केव्हा आपल्या कर्तृत्वानी आपण पुढे जाऊ तेव्हा ही शृंखगा तूटता कामाने समाजाच्या इतर वर्गालाही अशाच पद्धतीने मदत करताना आपण पुढे येणं हे आवश्यक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एक गोष्ट आवर्जून म्हणायचे की देहापासून देवाकडे जाताना विसरू नका की मधात देश आणि समाज लागतो आणि त्याचं आपण काहीतरी देणं लागतो आपण जेव्हा मोठे व्हाल तेव्हा हा विचार निश्चितपणे धारण करा की देहातून देवाकडे जाताना या प्रवासात आपला समाज आणि आपला देश यासाठी आपण काय करू शकतो यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे मातेच्या गर्भातून आपला जन्म होतो आणि मातीच्या गर्भातून जे अन्न निर्माण होतं त्यातून आपल्या आयुष्यात आपलं पालनपोषण होतं मातेची पित्याची सेवा करणं ही तर प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीची जबाबदारी आहे मग जर कोणी विचारलं की धर्मराजागा यक्ष प्रश्न यक्ष जेव्हा प्रश्न करायचा तेव्हा जर यक्षाने असा प्रश्न धर्मराजागा केला असता की एका पुत्राने किंवा पुत्रीनी आपल्या आईवडिलांना कोणती भेट देणं म्हणजे सर्वात मोठी भेट होईल तर आपल्यापैकी कोणी म्हणेल की एक कोटीचं चेक देणं म्हणजे मोठी भेट होईल कोणी म्हणे एखादा फा पाच बेडरूमचा फ्लॅट देणं म्हणजे मोठी भेट होईल पण धर्मराजांनी तेव्हा निश्चित उत्तर दिलं असतं की मेरिटची गुणपत्रिका आपल्या आईवडिलाच्या हाती देणं यापेक्षा जगातली कोणतीही मोठी भेट हे असूच शकत नाही आणि म्हणून इथं समाजाकडून निधी घेताना हा विचार आपल्या मनाला इथून धारण करून जा की आपल्या माता इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी परिश्रम कष्ट करत आपल्या आईवडिलांच्या हाती आपण मेरिटचीच मार्कशीट देऊ हा विचार आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या मातेच्या संदर्भातही आपल्यावर असणारा उपकार आपण पूर्ण करतोच पण मातीचं जे आपल्यावर उपकार आहे ऋण आहे तेही आपण पूर्ण करतो मी श्री नंदकुमारजी गादेवार यांचं कौतुक एकासाठी करेल की ते मंत्री नाही आमदार नाही पण एखादा मंत्रीसुद्धा जितकं फिरत नसेल तेवढे नंदकुमार गादीवारजी फिरतात त्यांच्या गाडीगा चाक आहे आणि त्यांच्या पायागाई चाक आहे इतके फिरतात समाजाच्या प्रगतीसाठी नेहमी विचार मांडतात की आपला समाज पुढे व्हावा एकसंघ व्हावा सर्वांनी एकमेकाच्या सह एक, सहकार्यातून अवघे धरू सुपंथ हा विचार करून ते आणि त्यांची टीम हे नेहमीच काम करत असते मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तीन कोटी सहा लक्ष रुपयाचं वाटप करण्यामध्ये महाराष्ट्र आग्रवेश महासभा व त्यांचं टीमचं निश्चितपणे मोठे योगदान आहे पण हे करत असताना एका गोष्टीकडे सुद्धा आवर्जून आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे अनेक अशा योजना केंद्र आणि राज्याच्या असतात त्याचं दूत त्याचा योजना सर्वसामान्यपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीनेही आपल्याला आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे अनेकदा आपण इतर बाबतीमध्ये जी जी आवश्यक असेल ती मदत करतो पण आज इतक्या योजना आहेत आणि त्या सर्वांसाठी आहे या योजनांचा फायदा हा आपल्या समाजातल्या तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनींना करण्याच्या दृष्टीनेही आता नियोजन करण्याची आवश्यकता आहे आपण शिगाई मशीन्स आज देतो आहे पण व्यक्तिगत व्यक्तिगतरीतीने वाटतं जो विचार मी वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्र व्हावा या दृष्टीने जो प्लॅन तयार ते जागा तेव्हा मांडगा की शेवटी हे सर्व करायचं असेल तर एखाद्या गा एका दिवसाची त्याची पू बुटाची भूक ही दूर व्हावी म्हणून त्याच्या ताटात जर आपण अन्न दिगं किंवा एखादा मासा दिगा एक दिवसाची भूक त्याची संपेल पण त्यापेक्षा त्याला जर मासा पकडण्याचं ट्रेनिंग दिलं तर त्याच्या आयुष्यभराची मदत होऊ शकेल आपल्याला सुद्धा यावर कशी भर देता येईल किंवा शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा परवा आम्ही कॅबिनेटमध्ये एक क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून नवीन कन्सेप्ट विकसित करण्याचं ठरवलं त्याला कॅबिनेटनी मान्यता ही दिली मग रीतीने वाटतं की आपणसुद्धा काही ठिकाणी इथं स्वप्नील दंतुकबार आहे या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करतो पण भविष्याचा वेध घेत काही ठिकाणी असे क्लस्टर विद्यापीठ अपग करता येईल का याचाही विचार करण्याची आज आवश्यकता आहे कारण येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये इतक्या वेगाने युग बदलत आहे लहानपणी कधी शिक्षक अपग सांगायचे की बारा कोसावर भाषा बदलते बारा कोसावर संस्कृती बदलते मी विचार केला ते शिक्षक आज आमच्यात नाही पण आज जर मी विद्यार्थी म्हणून त्या शिक्षकाकडे शिकायला गेलो असतो तर त्यांनी ते वाक्य बदललं असतं आणि म्हणालं असते की आता बारा दिवसात विज्ञान आणि तंत्रज्ञान बदलतं इतक्या वेगाने विज्ञान आणि तंत्रज्ञान बदलत आहे यामध्ये आपल्या समाजाचा भागीदारी काय असू शकेल आपला समाज मी आता जेव्हा वाघणं काढण्यासाठी ब्रिटनमध्ये गेलो मी बघितलं आपला मोठा समाज आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर तिथं प्रगती करतोय विकासामध्ये दे योगदान देतोय जसं आत्ता आपण आपल्याच राज्याची जनगणना करतोय <coughs> भविष्यामध्ये मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की हा पुढाकार घेत जगामध्ये असणाऱ्या समाजाची जनगणना कशी करता येईल याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे की एखादा समाज बांधव जर हा ब्रिटनमध्ये गेला तर त्यागा एका मिनिटात ही माहिती मिळू शकेल टेक्नॉलॉजीनी की मग कोणाची मदत हवी आहे मी जेव्हा गेलो तेव्हा समाजाचे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मग भेटायला गा गाय आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण प्रगतीच्या मार्गावर वेगाने सर्व ठिकाणी आपण पुढे जातो आहे आणि यासाठी सुद्धा आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे एम एस एमईसारख्या अनेक योजना या आता केंद्र सरकारने घोषित केल्या या एम एस एम ई सारख्या योजना असतील या योजनांचा फायदा काही जगांमध्ये विशिष्ट तरुण तरुणींना एकत्र करून देता येईल का याचाही विचार आपल्याला सर्वांना करण्याची गरज आहे आज आपण मदत करतो आहे हे तर निश्चितपणे समाजाच्या त्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांना पुढे जाण्यासाठी या मदतीचा मोठा उपयोग होणार आहे पण हे चक्र जर थांबायचं नसेल तर याही पुढे जाण्याची आवश्यकता आहे तिरुपती मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपली धर्मशाळा बांधतोय मी स्वतःच भूमिपूजनासाठी गेलो होतो काशी असेल शिर्डी असेल हरिद्वार असेल मला वाटतं अजून एका ठिकाणी आपली श्री शयगमगा म्हणजे या ठिकाणी आपल्या समाजासाठी मोठी सोय ही केल्या गेली आहे आणि अतिशय मिशन मोडमध्ये हे काम केलं गेलं आहे आता यामध्ये काही गोष्टी ज्या समाजामध्ये बदल करणे गरजेचं आहे मला आठवतं की जेव्हा मी परिचय मेळावाचा अध्यक्ष म्हणून तेव्हा माझा विवाह व्हायचा होता पण मी दुसऱ्याशी जोडवायचो माझा स्वतःचा व्हायचा होता पण मी अध्यक्ष होतो परिचय मेळावे घ्यायचो आणि तेव्हा मला आठवतं की समाजामध्ये प्रत्येक भाषणात एक विषय आवर्जून यायचा जो आता बंद झाला तो म्हणजे हुंडा आता कोणी म्हणतच नाही कारण आता परिस्थिती बदलली आता पुरं पाच पाच वर्ष पूर्वी पाहिलं तरी काही गडबड होत नाही त्यांची जमत नाही होंडा विषय संपगा पण नवीन प्रश्न जन्मागा गा त्यावरही आपग विचार करावा गागे गांधी तो नवीन प्रश्न म्हणजे घटस्फोट हा आपल्या समाजामध्ये हा प्रकार अतिशय अल्प होता पण कधीतरी गा या दृष्टीनेही आता विचार करण्याची गरज आली आहे की याची कारण शोधली पाहिजे या कारणांच्या दृष्टीने आपलं जे मेंटल सॉफ्टवेअर बदलत चाललं त्या मेंटल सॉफ्टवेअरमध्ये पुन्हा एकदा संस्काराचं फिडिंग कसं करता येईल एक गोष्ट खरी आहे की समाज हा संस्कारित करायचा असेल तर एकमेकाच्या सहकार्यानीच करावा लागतो आणि ते सहकार्य महाराष्ट्र आर्यवश्य महासभा निश्चितपणे करताय आणि त्यांनी यामध्ये पुढाकार जर घेतला तर मी पूर्ण शक्तीने सहभागी ही विश्वास मी देतो श्री विकास बच्चू गुप्ता ने के के विगास जी ने शुभकामना दी गया अतिशय माध कौतुक ही क्योंगा विकास जी मराठी भाषा तो आपको ध्यान में नहीं आएगी मगर मैं कोई पद की आशा अपेक्षा नहीं करता इसका कारण है ये अपने समाज का ही गुण है जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझ कर करो मैं कभी पद के लिए काम नहीं किया मगर एक बात सही है कि मैं सीएम बनने की मेरे मन में कभी आशा भी नहीं अपेक्षा भी नहीं इच्छा भी नहीं और उसके लिए मैं काम नहीं करता मगर सीएम के लिए काम करता हूँ वो यानी कॉमन मैन सी फॉर कॉमन और एम फॉर मैन इसके लिए मैं काम करता हूँ आपने जो शुभकामनाएं दी ये शुभकामनाओं का मैं स्वीकार करता हूँ और आपको भी विश्वास देता हूँ उसके लिए नहीं मगर सीएम यानी कॉमन मैन के लिए जिंदगी के हर कदम मैं काम करूँगा ये विश्वास भी मैं आपको देता हूँ यहाँ जो जो मेहमान आए हैं उनको भी सबको शुभकामनाएं देता हूँ और जितना भी काम मेरे हाथों से होगा मैं समझता हूँ कि वो सब मेरे समाज के विकास के लिए समर्पण भावना से करना ये मेरा कर्तव्य है क्योंकि जिस समाज में मैं बड़ा हुआ हूँ जिस समाज में मुझे सब बहुत प्रेम मिला है वो समाज के लिए कुछ मैं कर पाया तो मैं समझता हूँ कि मेरे जीवन की ये सफलता होगी यही सार्थकता होगी यही भाव के साथ मैं फिर से सभी विद्यार्थी विद्यार्थियों को शुभकामनाएँ देता हूँ खूब मोटेवा खूप यशस्वी व्हा आकाशाने हेवा करावा असं कर्तृत्वानी अभ्यास करा मोठे होऊन आपल्या समाजाचाही गौरव वाढवा आणि देशाचाही गौरव वाढवावा धन्यवाद